अंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की उद्या गणेश विसर्जन सोहळा पार पडणार असून मोठ्या प्रमाणामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यामध्ये आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड यांचे नियोजन करण्यात आले. तसेच गणेश विसर्जनाचे अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी पुणे यांचे जमाव बंदीचे आदेश असून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की COVID-19 या आजाराचे प्रादुर्भाव असल्याने कोणतेही सार्वजनिक मंडळ मिरवणूक काढणार नाही. तसेच गणेश विसर्जन घाट ठिकाणी कोणीही गर्दी करणार नाही. त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाचे ठिकाणी गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंचर पोलीस स्टेशन, मंचर ग्रामपंचायत यांच्या वतीने गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी मंचर शहरात ट्रॅक्टर आणि ट्रॉली ठेवण्यात येणार आहे. उद्या दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी गणेश विसर्जनाचा दिवस असून उद्या मंचर पोलीस स्टेशन अंतर्गत 95 बप्पांचं विसर्जन होणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. पोलीस प्रशासनामध्ये या ठिकाणी 10 अधिकारी आणि 70 अंमलदार बंदोबस्तासाठी आहेत. त्याचप्रमाणे मदतीला 15 विशेष पोलीस अधिकारी आणि 30 होमगार्ड आहेत. या उत्सवाच्या अनुषंगाने मी मंचरवासियांना या ठिकाणी सांगू इच्छितो की यावर्षीसुद्धा करोनाचं आपल्याला सावट आहे आणि त्या करोनाच्या सावटामध्ये हा विसर्जन उत्सव हा आपल्याला अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही, त्याचप्रकारे डीजेचा वापर केला जाणार नाही. मंचर शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वार्डवाईज ट्रॅक्टर ट्रॉलीज ठेवलेल्या आहेत, त्याप्रमाणे बप्पाच्या मूर्त्या त्या ठिकाणी आपण द्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कळम घाटावर आपण त्या विसर्जन करणार आहोत. कळम घाटावर त्याप्रमाणे बंदोबस्त आपण नेमलेला आहे. तिथे कोणीही परस्पर तिथे जाणार नाही आहे आणि जर त्या ठिकाणी कोणी असं करोनाचं पालन न करता किंवा प्रशासनाचे आदेश झुगारून जर तिथे पोहोचत असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही 40 लोकांवर 107 नुसार प्रतिबंध कारवाई केलेल्या आहेत. 144च्या 2 लोकांना नोटिसा बजावून त्यांना 2 दिवस आम्ही बाहेर घालवणार आहोत. त्याचप्रमाणे MPDA अंतर्गत काही निघातक समाजकंटकावर आम्ही कारवाई केलेली आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व मंचरवासियांना आणि पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की हा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आपण या ठिकाणी साजरा करावा आणि पोलीस प्रशासनाला व महसूल प्रशासन सगळ्या प्रशासनाला. डॉक्टर अतुल साबळे, झूमॉन न्यूज, अंबेगाव.